केक फ्लेवर अँड मोर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत मी शीतल आज मी तुम्हाला नवीन असा म्हणजेच वेगळा आपण रसमलाई केक बघितला गुलाबजामून केक बघितला पण मराठीमध्ये यूट्यूब चॅनलवर मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर मी रसगुल्ला केक घेऊन आलेले आहे आज आपण या केकची सर्व माहिती आणि हा केक कसा बनवायचा आणि आणखीन काही छोट्या मोठ्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी आता हा व्हॅनिलाचा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे याच्यामध्ये मी मावा इसेन्स टाकलेला आहे वन टी एस पी आणि नेहमीप्रमाणेच कडही प्रीहीट करून मी हा तीस मिनटं आपला स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे यासाठी मी एक कप व्हनेलाचं प्रीमिक्स वापरलेलं आहे आता स्पॉन्ज पूर्ण थंड झालेला आहे मी वरचा जो ड्राय प्रो पोरुषण आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता कटर नाईफने मी पहिली लेअर कट केलेली आहे तशीच आता दुसरी लेअर ही मी अगोदर याला पूर्ण खाचा करून मगच मी दुसरी लेअर हळवारपणे कट करून घेणार आहे लक्षात ठेवायचं स्पॉन्ज आपला पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मगच आपण लेअर कट करायला स्पॉन्ज घ्यायचा आहे दुसरी लेअर ही आता कट झालेली आहे अशा प्रकारे तिन्ही लेअर मी कट केलेले आहेत आता आपण लगेच आयसिंगला घेऊया तर आता सर्वप्रथम आपण पहिली लेअर घेतल्यानंतर आजचा आपण स्पॉन्ज हा साध्या पाण्यानं न सोक करता हे जे रसगुल्ले मी आणलेले आहेत स्वीट होममधून आणलेले आहेत याचं जे हा पाक येतो या आज आपण याच पाकानेच शुगर सिरप आहे त्यानेच आजचा आपण हा स्पॉन्ज सोक करून घेणार आहोत आजचा हा केक खूपच मस्त आणि यम्मी होणार आहे तर मी यानेच थोडा चमच्याच्या सहाय्याने मी हळूवारपणे स सर्व बाजूनी मी ही लेअर सोक करून घेत आहे आता सोक झाली की नाही हे चेक करून मगच आपण याच्यावर क्रीम टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे ही क्रीम आपली मी बीट करून घेतलेली आहे क्रीममध्ये स्टी स्टिफनेस पण आला पाहिजे तोपर्यंत आपली क्रीम बीट करत राहायची आहे आता क्रीम टाकून मी पॅलेटनाईफच्या सह्यानेही ही स्प्रेड करून घेणार आहे पॅलेटनाईफ बघा मी हा असा अलगत पकडूनच मी याच्यावर क्रीम स्प्रेड करून घेत आहे आता क्रीम आपली पूर्णपणे स्प्रेड झाल्यानंतर आता आपण याच्यावर हे जे रसगुल्ले आहेत हे रसगुल्ले क्रश करून आता आपण या लेअरवर आता टाकून घ्यायचे आहे मी अशा प्रकारे छोटे छोटे याचे जे पीस करत आहे छोटे छोटे क्रश करून मी पूर्ण लेअरवर हे टाकून घेत आहे मस्तच आता पूर्णपणे मी हे रसगुल्ले क्रश करून या लेअरवर घालून घेतल्यानंतर आता आपण आणखीन याची टेस्ट वाढावी यासाठी मी आता याच्यावर ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे हे ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू बदाम आणि पिस्ता याचे छोटे छोटे मी हे थोडे क्रश करून तुकडे करून के घेतलेले आहेत आणि ते या लेअरवर आता मी घालून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला केक खाताना मस्त क्रंची लागेल आता दुसरी लेअर ही मी ठेवून घेतलेली आहे म्हणजेच आपण जी पहिली लेअर कट केली होती ती लेअर मी आता उलटी करून ठेवलेली आहे आणि आता क्रीमने नेहमीप्रमाणेच मी पहिल्यांदा अगोदरच पूर्णपणे हा गॅप भरून घेत आहे दोन लेअरमधला आणि नंतरच आपण दुसरी लेअर सोक करून घ्यायची आहे आता पूर्णपणे क्रीम ही आपण या दोन लेअरमधला जो गॅप आहे तो क्रीमने भरून घेतलेला आहे आता आपण याच्यावर पुन्हा रसगुलाईज गुल्लाचा जो पाक आहे त्या पाकानेच आपण ही सोख करून घ्यायचं आहे आता दुसरी लेअर ही पूर्णपणे सोक झालेली आहे आणि आता सोक करून झाल्यानंतर आपण याच्यावर पुन्हा अशी क्रीम घालून घेऊया आणि ती पुन्हा स्प्रेड करून घेऊया आता आपण परत रसगुल्ला घेऊन तो पण पुन्हा क्रश करून या लेअरवर आता घालून घ्यायचा आहे रसगुल्ला हे जास्त टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला फ्लेवरही त्याचा रसगुल्ल्याचा केक खाताना आला पाहिजे हे बघा मी पूर्ण लेअर भरून रसगुल्ला क्रश करून टाकलेले आहे आणि आता पुन्हा ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स घालून घेतल्यानंतर मी तिसरी लेअर म्हणजे शेवटची लेअर अशा प्रकारे आता ठेवून घेऊन आता मी क्रीमने पूर्ण हे आपला स्पॉन्ज कोटिंग करून घेत आहे क्रीमने आणि आता वरतीही थोडीशी क्रीम टाकून आपण आता पूर्ण क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे मधून पॅलेटने उभा पकडूनही आपल्याला फिनिशिंग देत राहायचं आहे जेणेकरून आपल्या हा स्पॉन्जला आकार राहील पूर्ण गोल आकार राहील आता तिसरी लेहरी मी सोक करून घेत आहे आणि आता सोक करून झाल्यानंतर आपण क्रम कोटिंग थोडीशीच क्रीम आपल्याला क्रम कोटिंगसाठी वापरायची आहे आता क्रम कोटिंग करून घेऊया तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर केक फ्लेवर अँड मोर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी असेच वेगवेगळ्या फ्लेवरचे केक तुमच्यासमोर मी आणत राहील आणि ह्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आज मी तुम्हाला आता पायपिंग बॅगनी ही फिनिश क्रीम आपण पूर्ण केकला लावून घेतो तशी मी आज तुम्हाला पॅलेट नाईफनी कशी क्रीम लावायची हे आज मी दाखवलेलं आहे मागील व्हिडिओमध्येही तुम्हाला मी पॅलेट नाईफनीच कसे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे क्रीमने हे दाखवलेलं होतं हे बघा पूर्ण मी आता क्रीम घेऊन पॅलेट नाईफनीच पूर्ण हा आपला केक कवर करून घेत आहे पायपिंग बॅगचा मी अजिबात वापर केलेला नाही आहे असंच आता पूर्ण मी केकला क्रीमने कोटिंग करून घेत आहे आता पूर्ण कोटिंग क्रीम करून झाल्यानंतर आपण आता वरचा अगोदर टॉपचा जो पोर्शन आहे त्यालाही आपण थोडीशी फिनिशिंग करून घेऊया आता वरती टॉपला मी थोडीशी क्रीम टाकून पॅलेट नॅपच्या साईनेच आधी मी फिनिशिंग करून घेत आहे लक्षात ठेवायचं अगोदर वरचा म्हणजे टॉपचा जो आपला केकचा पोर्शन आहे त्याला अगोदर फिनिशिंग करायची आणि नंतरच केकच्या बाजूला आपण जी क्रीम लावतो त्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे मस्तच अलगटपणेच पॅलेट नाईफ पकडून घ्यायचं आहे आणि आता वरचा टॉपची फिनिशिंग झाल्यानंतर बाजूची फिनिशिंगसाठी मी हे डोम स्क्रॅपर घेतलेलं आहे झिगझॅगचं त्याने आता आपण हे लायनिंगची डिझाईन येण्यासाठी हे स्क्रॅपर वापरलं जातं ते अलगतपणे मी बोटात पकडूनच मी अशा प्रकारे आता बाजूची फिनिशिंग करून घेतलेली आहे मस्त तुम्ही बघू शकता आता आपली जी वरची एक्स्ट्राची क्रीम आली आहे ती क्रीम आपण आता पॅलेटनच्या साह्यानेच अलगत अशी काढून घेऊया पॅलेटन यासाठी आपल्याला क्लीन वापरायचं आहे आणि आता मी पूर्ण एक्स्ट्राची क्रीम काढून घेतलेली आहे आता मी केकला डेकोरेट करण्यासाठी हे स्टार नोझल घेतलेलं आहे हे बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि हे नोझल पायपिंग बॅगमध्ये कसं टाकून घ्यायचं हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे नोझल अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये टाकून झाल्यानंतर ते आता आपण सीझरने मी हे पुढचा जो पायपिंग बॅगचा टोक आहे तो कट करून घेणार आहे पायपिंग बॅग एवढी कट करायची आहे की जेणेकरून आपलं जे नोझल आहे ते नोझलची डिझाईन पूर्णपणे हे बाहेर आली पाहिजे तुम्हाला मी दाखवते आता हे बघा अशा प्रकारे आपले हे डिझाईन बाहेर येईपर्यंत आपली पायपिंग बॅग कट झाली पाहिजे आता मी याच्यामध्ये क्रीम भरून घेत आहे आणि क्रीम भरून झाल्यानंतर आपण आता केकवर डेकोरेशन करूया आता क्रीम भरून घेतलेले आहे पायपिंग बॅगमध्ये आणि स्टार नोजलनी मी अशा प्रकारचे फ्लार्स केकच्या कडेनी सर्व बाजून मी काढून घेणार आहे मस्त असेच फ्लावर्स मी आता काढून घेऊन पूर्ण केक आपल्या ह्या डिझाईननेच मी कवर करून घेणार आहे मस्त आता आपली डिझाईन ही पूर्णपणे काढून झालेली आहे आता आपण याच्यावर रसगुल्ले ठेवून घेऊया रसगुल्ले मी आता हे अर्धे अर्धे असे कट केलेले आहेत आणि त्याचे पिसेस मी हे दोन फ्लर्सच्यामध्ये मी अशा प्रकारे बघा ठेवून घेत आहे मस्तच आपला केक हा खूपच सुंदर आणि यम्मी देखील होणार आहे आता राहिलेलेही मी पूर्ण बाजू हे रसगुल्ले ठेवून कवर करून घेणार आहे मस्त आता पूर्ण रसगुल्लेही आपण केकवर ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण केकला बॉर्डर म्हणून आपण हे ड्रायफ्रूट्सचाच वापर करणार आहे आजची बॉर्डर आपण ही ड्रायफ्रूट्सनीच करणार आहे मी क्रीमचा वापर केलेला नाही आहे आणि क्रीमची डिझाईन हे आपण बॉर्डरसाठी आज काढलेली नाही आहे तर आता हे ड्रायफ्रूट्स पूर्ण आपण या ड्रायफ्रूट्सनीच आपण केकची बॉर्डर पूर्णपणे कवर करून घेऊया आता हे जे ड्रायफ्रूट्सचे काप आहेत बदाम आणि पिस्त्याचे ते पूर्णपणे मी कडेनी अशा प्रकारे ठेवून ते कवर करून घेणार आहे आता आपण मी हे पूर्णपणे केकचे बॉर्डर ड्रायफ्रूट्सने कवर करून झाल्यानंतर तेच ड्रायफ्रूट्स मी म्हणजेच नुसते पिस्त्याचे काफ मी थोडंसं डेकोरेशन म्हणून मी हे बघा ह्या रसगुल्ल्यावर अशा प्रकारे ठेवून घेत आहे हे पिस्त्याचे काफ मी अगोदर हे रसगुल्ल्याच्या पाकामध्ये थोडेसे बुडवून मगच त्या रसगुल्ल्यावर अशा प्रकारे ठेवून घेत आहे जेणेकरून आपला केकला हा दिसायलाही खूपच सुंदर दिसेल आता पूर्णपणे पिस्ता देखील मी रसगुल्ल्यावर ठेवून घेतलेला आहे आणि थोडेसे डेकोरेट म्हणून मी हे गो गोल्डन कलरचे स्प्रिंकल हे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपला केक हा आजचा पूर्णपणे रेडी झालेला आहे तर आजचा हा रसगुल्ला केक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला पुढचा नेक्स्ट केक कुठल्या फ्लेवरचा बघायला आवडेल हे देखील मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन केकच्या फ्लेवरसोबत तोपर्यंत असेच वेगवेगळ्या फ्लेवरचे केक, फ्लेवर फ्लेवर केक बनवत राहा खात राहावा घरीच राहा सुरक्षित राहा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद